माझं झालं ना ओके. हां बरोबर, तुम्ही काय निवेदन करता बोला. सगळ्यांना जय शिवराय. महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांनी आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेनं जो 19 फेब्रुवारीचा आपल्या दैवताचा छत्रपती शिवरायांचा जयंतीचा उत्सव आहे तो सगळ्यांनं शांततेत आदर्श अशी शिवजयंती राज्यात यावेळेस सगळ्यांनी साजरी करावी. आदर्श शिवजयंती म्हणजे काय? एक नवीन व्याख्या, चांगलं परिवर्तन आपण महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेनं करून यावेळेस आदर्श अशी शिवजयंती सगळ्यांनी 19 तारखेची साजरी करावी. याचबरोबर महाराष्ट्रातल्या मराठा समाजांना पुन्हा एक आव्हान आहे की आपण जे आपण मराठा आरक्षणाच्या बाबत जे राज्यभर आंदोलनं सुरू आहेत आपले सगळ्यांचे, ते शांततेत करावे. परंतु आपण त्याची दिशा ठरवणारे आंदोलनाचे एक आंदोलन एक समाज एक मागणी या स्वरूपाचं चांगल्या आंदोलनाची एक दिशा आपण 20 तारखेच्या नंतर ठरवणार आहेत. परंतु आत्ता आपण जे आंदोलनं करतायत शांततेत सगळ्या राज्यात आपण करतायत त्याबद्दल तुमचं सगळ्या मराठा समाजाचं कौतुक. परंतु जे विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत याच्याकडे मात्र बारकाईने लक्ष ठेवायचं. विद्यार्थी आता कधी जात बघायची नसते किंवा धर्म बघायचा नसतो. विद्यार्थी हा आपलं भविष्य आहे, त्यांना कसली अडचण येणार नाही. कालही सांगितलं, आजही पुन्हा तोच विषय सांगतोय की त्यांना आंदोलनामुळं कसलीच अडचण विद्यार्थ्यांना त्याच्या परीक्षा केंद्रापर्यंत जाण्यासाठी आलीच नाही पाहिजे. आपण स्वतः सगळ्यांनी पुढंहून मदत करायची. मराठ्यांचं आंदोलन सुरू असतानाही एकाही विद्यार्थ्यांना अडचण आली नाही हा एक नवीन आदर्श मराठ्यांचा गेला पाहिजे. कारण आत्ता 5 महिन्यापासून आपलं आंदोलन सुरू आहे. आपला खूप आदर्श मोठा राज्यानं देशानं आणि जगानंसुद्धा घेतलेला आहे की ह्या मराठ्यांनी शांततेत आंदोलनं करून एक नवीन आदर्श दिलाच दिला. पण नुसता आदर्शच दिला नाही तर त्यातून समाजाला न मिळणारं 5-5 पिढ्यापासून जे मिळत नव्हतं ते मिळून दिलं. असं आरक्षणाचा विषय असेल, मुलींच्या शिक्षणाचा असेल, जे काय अनेक झाले असतील ते हे एक आदर्श आहेत नवीन. तसेच त्यामुळं आपण विद्यार्थ्यांच्या परीक्षा त्यांचं वर्षाचं भविष्याचा विषय असल्यामुळं जरी आंदोलन सुरू असलं तरी पण त्या विद्यार्थ्यांना थोडीही भीती वाटली नाही पाहिजे. त्याला वाटलं पाहिजे मी त्या आंदोलनातून गेलो, येतानाही माझा पेपर देऊन आल्यावर त्याच आंदोलनातून आलो, मला कसलीच माझी गैरसोय झाली नाही पाहिजे, इतकी बारकाईनं समाजानं काळजी घ्यायची. याचबरोबर तीसरा विषय असा की 20 तारखेला सगळ्या स्वऱ्यांच्याबद्दलचा जी अधिसूचना काढल्या त्याबद्दलची अंमलबजावणी सरकारनं केलीच पाहिजे. यासाठी आपलं आंदोलन सुरू आहे. मराठ्यांना आरक्षण हे OBC पाहिजे आणि ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र मिळालेत आणि ज्यांचे मिळाले नाहीत त्या कुणबी प्रमाणपत्र त्या नोंदीच्या आधारावर ज्याची नोंद मिळाली नाही त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं आहे. याच्यासाठी सगळ्या स्वयंची अंमलबजावणी सरकारनं 20 तारखेला करावी आणि सरकार करेल ही आपण मराठा समाज आशा बाळगू. जर 20 तारखेला त्यांनी सगळ्या स्वयंची अंमलबजावणी नाही केली, कारण जो मागासवर्ग आयोगानं अहवाल दिला त्याबद्दल तर कायदा पारित होणारच आहे, त्याबद्दल तर कौतुकच आहे. महाराष्ट्रभर मराठा समाज त्याचा आनंदही व्यक्त करणार आहे. 150-150 लोकांना लागतं आहे, त्यामुळं त्याचाही आनंद महाराष्ट्रातल्या गोरगरीब मराठ्यांनी त्या ज्या लोकांना पाहिजे होतं त्यांना मिळून दिलं आहे. त्याबद्दल मराठा समाजही राज्यभर त्याचा आनंद व्यक्त करणार आहे, त्यावर दुमत नाही. परंतु खरी लढाई मराठा आरक्षण हे OBCतून मराठ्यांना पाहिजे आणि नोंदी न मिळालेल्या मराठ्यांसाठी सगळ्या स्वऱ्यांचं आद्यादेश काढलेला अधिसूचना काढली त्याची अंमलबजावणी 20 तारखेला झाली पाहिजे. याच्यासाठी हा 5-6 महिन्यापासूनचा संघर्ष आहे. त्याशिवाय आंदोलन थांबू शकत नाही. मुख्यमंत्री साहेबांना आपण सांगितलं आहे मीडियाच्या माध्यमातून आणि सरकारला पण सांगितलेलं आहे. जर 20 तारखेला नाही केलं तर अधिवेशन किती वेळा संपतं आहे हे आपल्या लक्षात येईलच. त्या दिवशी जर लवकर ते संपलं, आपल्या जर दिशा लक्षात आली की सरकार सगळ्या स्वयंचे 20 तारखेला घेण्याचा अंदाजा नाही हे मराठा समाजानं विशेष करून लक्षात असू द्या म्हणून सांगतोय. लक्षात येईलच की किती वेळात संपतंय सगळ्या स्वयंचा विषय घेतात का नाही. जर आप 20 तारखेला सगळ्या स्वयंच्या अंमलबजावणीचा विषय घेतला नाही किंवा 20 तारखेच्या आत आज उद्या त्यांनी स्पष्ट भूमिका सगळ्या स्वयंच्या बाबत केली नाही तर 20 तारखेला अधिवेशनात अंमलबजावणीची भूमिका घेतली नाही हे लक्षात आलं. जर वेळ असला तर त्याच वेळेत म्हणजे 3-4 वाजताच्या आत जर ते संपलं
अधिवेशन, आणि आपल्या लक्षात आलं की हे घेत नाहीत किंवा ते जर उशिरापर्यंत चाललं तर मग उशिरापर्यंत का होईना सगळ्या स्वयंच्या अध्यादेशाची अंमलबजावणीची विषयाची काही विषय तिथं होतो आहे का हे लक्ष ठेवू. आणि जर ते लवकरच संपलं तर आपण चारच्या दरम्यान पत्रकार परिषद घेऊन लगेच पुढची आंदोलनाची घोषणा करणार आहे ते घेत नाहीत म्हणून. किंवा जर ते दिवसभरच चाललं त्यांचं मग आपल्याला दिवसभर बघावं लागणार आहे की हे घेत आहेत का शेवटपर्यंत. मात्र मग 21 फायनल पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची निवेदनबद्ध आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. 20 ठरवली जाणार आहे परंतु अधिवेशनाच्या वेळेनुसार ठरवलं जाणार आपल्याला करावं लागणार आहे. जर हे उशीर झालाच तर 21 मात्र आंदोलनाची महाराष्ट्रातली पुढची दिशा सगळ्या सोयऱ्यांची कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि मराठ्यांना OBC आरक्षण मिळण्यासाठी पुढील आंदोलनाची स्पष्ट भूमिका, आंदोलन कसं, कोणचं आणि काय याबाबत मराठा समाजाला स्पष्ट सांगितलं जाईल. धन्यवाद. आपल्याला काय विचारायचं का? OBC आरक्षण हवं, मात्र आता एक नवीन माहिती जी समोर येते त्याच्यामध्ये असं समोर येते की जे समिती होती मागासवर्ग आयोगाची त्यांनी अशी शिफारस केली की स्वतंत्र 10-12% आरक्षण जे आहे ते मराठा समाजाला दिलं जाऊ शकतं. तसं जर आरक्षण देण्याचा निर्णय झाला तर त्या संदर्भातली भूमिका काय असणार आहे? ते आरक्षण सुरक्षित असेल असं वाटतंय का तुम्हाला? नाही त्याचे हे बघा, आम्ही आता त्याच्यात पडलेलोच नाही आहेत पहिल्यापासूनच. फक्त काही जरा 100-150 लागत होतं ते, म्हणून गोरगरीब मराठे त्यासाठी लढले, म्हणले नियमा मागासवर्ग आयोग द्या. परंतु खरी लढाई कशासाठी हे सरकारला पण माहिती आहे आणि मराठ्यांनासुद्धा माहिती. मराठ्यांना OBC आरक्षण पाहिजे, मराठे OBC आहेत पाहिजेत म्हणण्यापेक्षा मराठे OBCच आहेत, त्यांच्या कोणबी नोंदी सापडल्या. ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सरकारनं 2 नोव्हेंबरला आमच्याकडून 24 डिसेंबरपर्यंतचा वेळ घेतला होता. तुमच्या मागण्याप्रमाणे जर द्यायचं असलं आणि हे जे आता आम्ही 4 शब्द लिहून नेतो आहे तुमच्याकडून सगळ्या सोयऱ्यांचा त्याच्यामधलं एक, याची अंमलबजावणी करायची असली तर आम्हाला 2 महिन्याचा वेळ द्यावा लागणार आहे. आता 24 डिसेंबरला 2 महिने झाले त्यांचे पूर्ण, आता हे आज 18 फेब्रुवारी. ही मागणी OBC आरक्षण मराठ्यांना पाहिजे आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांना सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून त्याच नोंदीच्या आधारावरती आरक्षण दिलं जाणार आहे. याच्यासाठी हा संघर्ष, ते दिलं आहे त्याचं कौतुक आहे, ते 100-150 जणांना लागतं आहे त्याचं कौतुकच आहे, ते महाराष्ट्रभर मराठी आनंदही व्यक्त करणार त्याबद्दल दुमत नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की सगळ्या सोयऱ्यांची तुम्ही अंमलबजावणी करणार नाहीत किंवा आम्ही थांबूत, हो तुमचा गैरसमज तुम्ही काढून टाका. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय त्या अधिसूचनेची हे आंदोलन थांबू शकत नाही आणि पुढची दिशा 21 आम्ही ठरवणार आहेत. मग काय काय झालं आहे आता, नाही बोलायला पाहिजे पण ना विलाजात. या 100-150 पुन्हा आमच्या मराठ्यांच्या पोराचं वाटलंच होतं, कारण असं मागचा अनुभव आहे लेकरांना आमच्या मराठ्यांच्या, तेच बोलून दाखवतात आम्हाला. दादा ते दिलं आहे, देतील 20 तारखेला 10% देतील, नाही तर ते 50% देतील, त्याच्यात काहीच विषय नाही आहे. पण ते पुन्हा नाही टिकलं तर आमचं मागं जे CBC दिलं होतं सुप्रीम कोर्टानं ते रद्द केलं होतं, तशीच जर आमच्यावर पुन्हा वेळ आली तर आमचे मागचे 4 वर्ष वायला गेलं आमचं करिअर. पुन्हा आता नवीन पोरं ते आरक्षण घेणार, पुन्हा ते जर उडालं तर पुन्हा आम्हाला आमच्या निवडी होऊन नियुक्त्यासाठी आम्हाला आयुष्यभर लढावं लागेल. आता जे CBC निवडी झालेले विद्यार्थी आहेत हे 3-4 वर्ष झालं लढतात, आमच्या निवड झाल्या आम्हाला नियुक्त्या द्या, त्यांचं लढण्यात आणि शिकण्यातच आयुष्य गेलं त्या मराठ्यांच्या पोरांचं ह्या दिलेल्या आरक्षणामुळं. कारण ते रद्द होईल का राहील का भीतीपोटी, पुन्हा जर तसं झालं तर असा मराठ्यांच्या पोरांचा प्रश्न आहे. तसं जर झालं तर आम्ही ते आरक्षण घेणार, शिक्षण त्याच्यातून करणार, आमची निवड होणार आणि नियुक्त्याचं टायमाला आम्हाला आंदोलनं करायला लागणार, म्हणजे आमचं पुन्हा आयुष्य बरबाद झालं. पण आता हे 2-4 जणांची मागणी आहे, पण 100-150 लागतं आहे ते त्यांच्यासाठी मराठ्यांच्या लेकराचं पुन्हा वाटलं होणं आहे. परंतु गोरगरीब मराठ्यांचा कसा स्वभाव आहे, मिळू द्या सगळ्याला, त्यांना ते पाहिजे ना बनवा ते बी, पण आमचं मूळ म्हणणं आहे मराठ्यांचं 6 करोड मराठ्यांचं की OBC आरक्षण पाहिजे आणि ज्याच्या नोंदी सापडल्या नाही त्याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे. या भूमिकेवर आम्ही मराठा ठाम आहेत. त्यांनी उद्या 20 तारखेला जरी ते आरक्षण दिलं तरीही मराठ्यांना OBC आरक्षण घेण्यासाठी हे आंदोलन सुरू राहणार आहे. आता तो प्रश्नच नाही आहे दादा, ते सगळ्यांच्याच लक्षात येत आहे. आता 50% वरच गेलं ते आत येऊ शकत नाही, आत आल्यावर तर लपडेच होत नाहीत, मग तर खूप चांगलं आहे. 50% आता आरक्षण, 50% आता आरक्षण येऊ शकत नाही ते, पहिलंच 62 झालं आहे. आता हे किती देतात आणखीन माहीत नाही,
त्याची वर्गवारी कशी केली त्यांनी मराठा समाजाची, त्यामध्ये 50% वरच जाणार आहे. पहिलेच 62 आहे, हे किती टक्के देतात ते 50% वर गेलंच. परत ती चॅलेंजचा विषय आलाच, परत मराठ्यांना पूर्व पुन्हा पोरांना लेकराला आमचे आहेत पुन्हा तेच पाडे मोजायचे. आरक्षण घ्यायचं, शिकायचं, नोकरीला म्हणजे निवड झाली नोकरी लागायच्या टायमाला त्याने आंदोलन करायचं, मग ते नियुक्ती द्या म्हणून. कारण ती अनुभवी पोरांसमोर उभ्या महाराष्ट्र बघतोय देव. मागचं ACBCचं आरक्षण मान्य न्यायालयानं हेच आरक्षण रद्द केलं. पोरं आणखीन 4 वर्ष झाले ते लढते, आत्तापर्यंत आजही लढतात, आत्ताही आजत पाहिजे त्यांना पोर आहेत. काय अर्थ आहे आता काय असतं? त्या 5-7 जणांना ते थोपवायचं आहे मराठ्या, आणि ते 100-150 जणांना घ्यायचं. पण आता ते त्यांना विलाज आमचं दिलंय, ते घ्या आता नाविलाजी. शेवटी काय मोठ्याल्या घराण्याचं ऐकायला लागतं दादा, सरकार बळी पडतं असं नाही म्हणता येणार. मोठ्याल्या घराण्याचं ऐकायला लागतं, असं गोरगरिबाला 5-5 महिने लढायला लागतं. मोठ्याल्या घराण्याला सहज बोललं तरी मिळतं आहे काही बी, ही आणखीन दरीच आहे. पण सामान्य मराठे उलट त्यांच्यासाठी लढले, घ्या तुम्हाला ते घ्यायचं होतं. पण आमची लढाई आमच्यासाठी सुरूच आहे. हो, हे सत्य शब्द आहे, आमची लढाई आमच्यासाठी सुरूच आहे. गरजवंत मराठ्यांची गोरगरिबांसाठी लढाई आमची सुरूच आहे. आम्हाला कुणबी प्रमाणपत्र ज्या नोंदी मिळाल्या ते पाहिजेत, आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांना त्यांच्या आधारावर, त्या नोंदीच्या आधारावर सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे. आणि हे सरकारनं कबूल केलेलं आहे. हे सरकारवर आम्ही त्या 2-4 जणांसारखं थोपीत नाही आहेत. हे सरकारनं कबूल केलेलं आहे. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी आम्हाला 2 महिन्याचा वेळ द्या. 24 डिसेंबरला 2 महिन्याचा वेळ झाला, आज 18 फेब्रुवारी. त्याच्यामुळं हे काम 3.5 महिन्यापासून सुरू आहे त्यांचं सगळ्या सोयऱ्यावर. जरी आता अधिसूचना काढली असेल त्याच्यावर हरकती मागितल्या असल्या तर ही आत्ताचा विषय, पण प्रक्रिया ही 3.5 महिन्यापासून सुरू आहे त्याच्या. त्याच्यामुळं आमचा गोरगरीब करोडो मराठ्यांचा विषय, ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून सगळ्या सोयऱ्यांचा कायदा बनवून त्याची अंमलबजावणी करणे, लढाई त्याच्यासाठी सुरू आहे. जर तुम्ही ते 20 तारखेला दिलं नाही तर आम्ही 20लाच एखाद्या वेळी डिसिजन घेऊ. पण जर त्या अधिवेशनाला वेळ असला पुढं रात्री बोलतेत का बाबा रात्रीतून का होईना, आम्ही गोरगरीब आशावादी आहेत बाबा, काय सांगावं. आम्हाला लढूनच मिळायला लागतं, आम्हाला कष्टकऱ्यांना गोरगरीब मराठ्यांना आम्हाला लढूनच मिळावं लागणार. आशा ठेवा लागेन, आता बोलतेन 1 घंट्याने बोलतेन 15 मिनिटांनी बोलतेन, एखादा साहेब आपल्या बाजून उठून साहेब करून ठेवलेत ना आम्ही, हे काय सांगावं तुम्हाला. आम्ही प्रत्येक मतदारसंघात 10-10 साहेब करून ठेवलेत प्रत्येक तालुक्यात. लय अवघड आहे आमचा खेळ, साहेब बोलन का एखादा त्याची वाट बघून बघून जर झालं 20 पर्यंत तर ठीक, पण जर 20 आत ते नाही केलं तर 21 आमचं आंदोलन जाहीर झालं म्हणून समजायचं सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी. गरीब मराठ्याचं आंदोलन आहे भाऊ, इथं श्रीमंतांच्या दखली घेतल्या जात्या. 4-5 जण बोलले त्याच्यावर आरक्षण ठरते, त्याच्यावर दिशा ठरते, 150 लोकांवर सगळं ठरते. सामान्याला आम्हाला लढत लागणार आहे, पण सामान्य 150 तांगा कुठं जाईल, चाकं नाही सापडणार त्यांना त्यांच्या तांग्याचे. आणि सरांगे पाटलांना आमचा पहिल्यापासून पाठिंबा आहे, मात्र त्यांनी राजकीय स्टेटमेंट टाळावे असं पद्धतीचं नितीश राणेंनी केले. नाही ते संपला विषय माझा त्या दिवशी, हो त्या विषय मी ताबडतोब सोडून दिला. आपण ऐकायच्या बी काही मर्यादा असतात, ऐकायचं तोवर ऐकलं, शेवटचं सांगितलं, आता बोलले की बघू. आणि सर ती अधिसूचना जी काढली आहे आपण भाषेच्या आंदोलनानंतर, त्याच्यामध्ये पुरुष सत्ता पद्धतीनंच दाखल दिली जाईल असं म्हणलं, तुम्ही जे म्हणताय मातृसत्ता पद्धतीने दिली जाईल त्याचा त्या अधिसूचनेत पण उल्लेख नाही आहे. आणि सगळ्या सोयऱ्यांबाबत पण त्यांनी असं म्हटलेलं आहे की जी तुमची स्वजातीय लग्न होतील त्यांनाच फक्त आम्ही ते सर्टिफिकेट दिलं जाणार. तुम्ही आता ती अधिसूचना जरी लागू केली तरी ज्या पद्धतीने तुम्ही म्हणता की मातृसत्ता पद्धतीने पण मिळायला पाहिजे, तर त्या अधिसूचनेत त्याचा उल्लेखच केला नाही. व्याख्या सगळ्या सोयऱ्यांची आबकडमध्ये होईल, कारण तुम्ही हरकती मागायला नव्हत्या पाहिजे. मग तुम्ही हरकती मागितल्या नसत्या, मागितल्या तर तुमच्या त्याच्यावर चाललं असतं. तुम्ही हरकती मागितल्यात आता अबकड होणार त्याची व्याख्याची, कारण आमच्या व्याख्या आहेत. त्यामुळं ज्या मराठ्यांच्या नोंदी कुणबी म्हणून सापडल्या नाही त्यांना सगळ्या सोयऱ्यातून महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांना मिळाला. सगळ्या सोयऱ्यातून अधिसूचना काढली याचा अर्थ त्यांना द्यायचं होतं म्हणून काढली.
या उद्या देणाऱ्या आरक्षणाचा याचा काही संबंध नाही, हे वेगळा वेगळा विषय एकदम. हा हेही याच आंदोलनाने दिलं ते जगजाहीर सगळ्या राज्यालाही माहिती, ज्याला घ्यायचं ते घ्या जोर जबरदस्ती नाही, परंतु त्यांनी सगळ्या सोयऱ्यांचा त्यांनी शब्द दिल्यामुळं त्यांना त्याची अंमलबजावणीच करणं नाही आणि ते 100% करतील. आणखीनही शिंदेसाहेबांवरती पडून साहेबांवरती विश्वास आहे, शिंदेसाहेब 100% त्याची अंमलबजावणी करतील. नसता 21 घोषणा झाली, जर अधिवेशन लवकर उरकलं त्यांचं तर 20 घोषणा आंदोलनाचे करणार आहेत आम्ही. आणि जर उशीर झाला तर आम्हाला वाट बघायला लागते, कारण गरीब लोकांचं आंदोलन सुरू आहे, गरीबाचं लवकर नाही ऐकलं जात, त्याच्यामुळं गरीबी काय करू शकतात, गरजवंत मराठी बी काय करू शकतात, यांना एकदा आंदोलनाची घोषणा झाल्यावर कळलं. राज्य सरकारनं अधिसूचना काढली, जर 20 तारखेपर्यंत चोरी शब्दाची अंमलबजावणी झाली नाही तर याला पर्याय म्हणून कोर्टामधून सुद्धा दाद मागता येईल का? आम्ही आमच्यावरती विश्वास ठेवतोय, न्यायालयाकडे जाण्याचा विषय आत्ता नसतोय, कारण ते अधिसूचना आहे. न्यायालयाकडे जाण्याची प्रक्रिया आत्ताच नाही, ते अधिसूचना आहे. आम्ही लोकशाहीनं कायद्यानं जो अधिकार दिला आहे आपण मागणी करू शकता शांततेत, त्या पद्धतीनं लढण्यावर आमचा जास्त विश्वास आहे आणि अधिसूचनेला आत्ताच तिकडे जाता येईल. अजित पवार असं म्हणाले की मराठा आरक्षणाचं बिल अधिवेशनात 2 दिवसात आणणार आणि बहुमताने पार पाडणार. पाडतील ना, कोण नाही म्हणलं, आम्हाला माहितच आहे ते पाडणारच आहे, ते पाडणार बी आहेत, हे बी पार पाडा तेवढं, सगळ्या सोयऱ्यांचं बिल पार पाडा, बिल काढा, काहीतरी काढा, तुम्हाला त्यातलं बरेच गोष्टी माहिती आहेत, काढा. आता आरक्षणावरती बरेच अभ्यासक जे होते ते बी आता त्यांच्याच फळीकडून तिकडूनच येत, सरकारच्या फळीकडून म्हणतो मी, त्यांनी बी आता अगोदर ते सांगत होते आरक्षणाच्या बद्दलचं, आमचं होतं तेव्हा असं होतं, तुमचं आल्यावर असं झालं, आता आहेत तुम्ही बी सांगावं, आता हे बी बिल पारित करा सगळ्या सोयऱ्यांचं, आता हे बी तुमच्याच मराठ्यांचं आहे ना, ते तुम्ही मराठ्यांसाठी आणता, हे बी मराठीच आहेत ना सगळ्या सोयऱ्यातले बी, हे बी पारित करावं, समाजाला आनंद होईल की तुम्ही या सगळ्या सोयऱ्यांच्याबद्दल बहुमतानं आवाज उठविला त्याच्यात विशेष अधिवेशनात, जसं तुम्ही एक बहुमतानं पार पाडीत पाडणारे म्हणताय कायदा पारित करणार आहे तो, तसं हाही बहुमताने करा ना, समाज डोक्यावरच घेईल, पण करोडो डोक्यावर घेईल, 150-150 घेतील. बबनराव तायवडे असं म्हटले त्यांची प्रेस झाली आता, अजून जरांजे पाटील यांनी काल आम्हाला विरोध करतील, त्यांची वंशावळ संपून टाकू, राजकीय कारकीर्द बदनाम करू अशी भाषा वापरली जाते योग्य नाही, आणि पोलिसांनी याची दखल घ्यावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी आमची मागणी आहे. बबनराव तायवडे त्यांना बी काही कळा ना का, आता त्यांचा काय विषय याच्याशी, त्यांचा याच्याशी काय विषय त्यांचा, आम्ही तर त्यांना तायवडे भाऊ म्हणूनच बोललो होतो आत्ता बरेच, आणखी नाही क्रॉस शब्द केलेला नाही एक बी त्यांच्या विरोधात, हा त्याच्या केला त्याला नाही सोडलं आणि सोडणार बी नाही, हे दुसऱ्याचं भांडण हा बघ असं इकत घ्यायचं मग मोग, त्यांचा काय संबंध याच्याशी, करा कोणा दाखल काहीतरी बोलायचं होगा आपलं. बच्चूकडू यायचंय, बाकी नाही यायचं चर्चा करायचं, यावेळेस बच्चूकडू पण येत नाही, आता 9 दिवस झाले कोणी चर्चा करायला पुढे येत नाही, काय वाटतं सरकारचं काय चाललंय? काय माहित बघ, ते पहिल्यापासून होते, आता मी कसं सांगू, ते नाही आले हे मला कसं सांगताय, पहिल्यापासून तर तेच होते, ते आले नाहीत कसं मी कसं मला कसं सांगतो, आता कुठे विश्वास गेला म्हणलो होतो आम्ही कवा, जे येईल त्याचं स्वागतच केलं आहे मी प्रत्येक वेळेस, आम्ही कुठं आता म्हणतो त्यांचा विश्वास गेला, आता ते का नाही आली ह्या प्रश्नाचं उत्तर फक्त माझ्याकडनं आहे. तुम्ही चर्चेला आले तर कुणी आला तर सगळं मोकळंच आहे, मी म्हणतो कड्याच मोडल्यात आमच्या दाराच्या उघड्याला बंदाला काय, कड्यात नाही राहिल्यात, कुणी आलं तरी बोलत होतो आम्ही. चलो धन्यवाद. देवेंद्र फडणवीस म्हणतात की 67 नोंदी असलेल्या अगोदरच्या त्यांनाच नवं आरक्षणाचा लाभ, त्याचा अर्थ कसा कोणत्या अर्थ नवीन जे आता जे आयोग नेमून जे आपण आरक्षण देणार आहोत त्यांनाच याचा लाभ होईल, त्यांच्या नोंदी नाही आहेत समजा त्यांच्या, या वाक्याचं तुम्हाला काय अर्थ जाणवतो? आपण त्याच दिवशी सांगितलं मग, शिंदेसाहेब म्हणले ज्यांच्या नोंदी मिळाल्यात त्यांना कोणी प्रमाणपत्र दिले जाणार आहेत आणि ज्यांचे मिळाले नाहीत त्यांच्यासाठी आरक्षण आहे, आपण त्याच दिवशी फेटाळा दिवशी आणि अधिसूचना कशासाठी काढली, सगळ्या सोयऱ्यांसाठीच ना.
फडणवीस साहेबांना माझी खरोखरची विनंती, हे बघा वैचारिक मतभेद ही वेगळा भाग, परंतु सरकारी शेवटी सरकारला जनतेला भांडावंच लागणार, त्याच्याशिवाय जनतेला मिळणार नाही. त्यांनी सगळ्या सोयऱ्यांचं, कारण त्यांचेसुद्धा दोन मंत्री होते आणि त्यांचे एक मंत्री तर 5 महिन्यापासून याच्यातच आहेत, म्हणजे जी रिअलिटी. त्या टोकाला जायचं ठरलं तर आमच्याकडेसुद्धा पुरावे आहेत, जायचं ठरलं आलीच तशी वेळ तर मग त्याला नाविलाजी. सगळ्या सोयऱ्या ज्याच्या कुणबी नोंदी मिळाल्या नाहीत, म्हणजे विशेष करून फडणवीस सरांना साहेबांना सांगतो की ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत कुणबी, त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढून कायदा आणू, त्याची अंमलबजावणी करू. हे त्यांचे शब्द आहेत. त्यांचेसुद्धा त्याच्यात दोन मंत्री आहेत, तिघांनी दोन दोन पाठिले होते, तिघाचे दोन दोन अभ्यासक होते, तिघाचा हे दोन दोन आमदार होते, एक्स्ट्रा पाठिलेले स्टेपने बरेच असे होते भाऊ गाबा, इथं बसायला जागा नव्हती प्रत्येकाचं, त्यांच्या समोर सगळ्या सोयऱ्यांचं ठरलेलं आहे. त्याच्यामुळं तुमचा जर तो गैरसमज असेल की कुणबी नोंदी मिळाल्या त्यांना कुणबीचं प्रमाणपत्र देऊन ज्यांच्या मिळालं नाही त्यांच्यासाठी हा कायदा आहे, तर ते गैरसमज काढून टाका आजपासून. सगळ्या सोयरींची अंमलबजावणी तुम्हाला करावी लागणार आहे, कारण ज्याच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्या मराठ्यांसाठी तो कायदा आहे. महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांना त्या सगळ्या सोयऱ्याचा फायदा होणार आहे आणि ओबीसी बांधवांनासुद्धा त्याचा फायदा होणार आहे. त्याच्यामुळं तुम्हाला त्याची अंमलबजावणी करायला लागणार आहे. तुम्ही म्हणताल ज्याच्या नोंदी नाही त्यांच्यासाठी हे आरक्षण आहे मराठ्यांसाठी, ही तुमचा गैरसमज आहे, तो तुम्ही काढून टाका. कारण आंदोलन आहे 5 महिन्यापासून, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे, कारण मराठी ओबीसी देत त्याच्यासाठी लढाई, तो गैरसमज काढून टाका आणि अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांचे करा. उद्या मराठा तुम्हाला डोक्यात घेऊन नाचायला सुरुवात केली म्हणून समजा हा आपला मराठ्यांचा शब्द आहे, पण रोष मात्र अंगावर घेऊ नका, कारण आधी सूचना तुम्ही काढलेली. चलो धन्यवाद. ओके सर.